नाशिक महामार्गावर टायर पेटवून मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युवा नेते सूरज वाजगे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन आणि निषेध व्यक्त केला. यामुळे जुन्नर तालुक्यातही आज हिंसक वळण लागले. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन केले आणि यावेळी संतप्त आंदोलकांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांनी केली. रात्रीच्या वेळी महामार्गावर आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान नारायणगाव पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.